गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू। आज आता सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि आज आपण काही जास्त पार घेणार नाही, एक छोटासा पोर्शन घेऊ आपण, आहे की नाही, एस ब्लॉक एलिमेंट्स मधलाच। आणि बेसिकली हा जो पोर्शन आहे तो ओरिजिनल आपल्या बोर्ड सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे, पण याच्या आधी मी काही पेपर्स पाहिले, JEE नीट यांचे जेव्हा पेपर्स पाहिले तर यांच्यामध्ये कार्बोनेट्स, नायट्रेट आणि सल्फेटवर बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत, है ना। त्यामुळं माझा असा विचार झाला की जरी हा आपल्या सिलेबसमध्ये नसेल तरी आपण याला आपले एक्झाममध्ये बरेचसे क्वेश्चन्स नीट JEE आल्यामुळं आपल्याला यांना कव्हरअप करणं आवश्यक आहे, ठीक आहे। त्यामुळं आता आपण या पोर्शनवर थोडं फोकस करू। आणि हा पोर्शन फोकस करत असताना सर्वात पहिले तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोणताही ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीनं सॉल्व करावा लागते त्यासाठी तुम्हाला काही बेसिक इन्फॉर्मेशन असणं आवश्यक असतात। त्याच्यामुळं आज मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्हाला या नवीन वर्षाच्या अभ्यासासाठी आणि तुमच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा। आणि पुन्हा मी हे जे लेक्चर आहे ते एक छोटस लेक्चर आज घेणार आहोत आपण, बरोबर आहे। तर या लेक्चरमध्ये आपण आज नेचर ऑफ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट इन अल्कली मेटल्स अँड अल्कली अर्थ मेटल्स, आज आपण जो क्वेश्चन पाहणार आहोत तो आहे नेचर ऑफ कार्बोनेट्स। कशाचा स्टडी करणार आहोत? नेचर ऑफ कार्बोनेट्स, बघा लक्षात ठेवायचं, नेचर ऑफ कार्बोनेट्स अँड बाय कार्बोनेट्स। आता कार्बोनेट्स आणि बाय कार्बोनेट्स यांच्या नेचरवर फोकस करणार आहोत, म्हणजे यांची थर्मल स्टेबिलिटी, आपल्याला थर्मल स्टेबिलिटी विचारलेली आहे, सोलिबिलिटी विचारली गेलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या पोर्शनवर फोकस करणं आवश्यक आहे, ठीक आहे। तर सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला कार्बोनेट आयन्स कशाला म्हणतात हे समजून घेणं आहे। याच्यानंतर आपण नायट्रेट आणि सल्फेट सुद्धा पाहणार आहोत, कारण त्यावर सुद्धा क्वेश्चन्स आलेले आहेत। तर कार्बोनेट म्हटलं तर CO3 डायनिगेटिव्हला आपण कार्बोनेट म्हणत असतो। बेसिकली याला जर स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये मांडतो म्हटलं तर CO O निगेटिव्ह आणि इकडेही ओ निगेटिव्ह असेल, असा हा कार्बोनेटचं स्ट्रक्चर असते। आता जेव्हा आपण कार्बोनेट घेतो आणि बायकार्बोनेट घेतो तर त्यामध्ये थोडा फरक आहे, एक हायड्रोजन जर आला तर आपण त्याला बायकार्बोनेट म्हणत असतो। जसं तुम्ही सोडियम कार्बोनेट म्हटलं तर Na2CO3 याला आपण काय म्हणणार आहोत, सोडियम कार्बोनेट, आहे की नाही। आणि हे जर मी एक सोडियम कार्बोनेटच्या जागी हायड्रोजन सांगला तर म्हणजे असा फॉर्म्युला जर घेतला NaHCO3 तर याला आपण काय म्हणतो, सोडियम बाय कार्बोनेट। तर या सोडियम बाय कार्बोनेट म्हणजेच हे जे कार्बोनेट्स आहे किंवा मेटल बाय कार्बोनेट आहे यांची सोलिबिलिटी वॉटरमध्ये आपण चेक करू, अल्कली मेटलसाठी, अल्कली अर्थ मेटलसाठी, आणि यांची थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डरसुद्धा समजून घेऊ, आणि काही ज्या इन्फॉर्मेशन्स आहेत कार्बोनेट्स विषयी ते माहिती करून घेऊ, बघा लक्षात ठेवायचं आहे। तर सुरुवातीला आपण अल्कली मेटल्सवर फोकस करणार आहोत, कोणते, अल्कली मेटलचे कार्बोनेट्स, अल्कली मेटल कार्बोनेट, म्हणजे पहिला पॉइंट आपला कोणता राहणार आहे, अल्कली मेटल कार्बोनेटची थर्मल स्टेबिलिटी, त्याच्यानंतर याची सोलिबिलिटी। तर आता अल्कली मेटल जे असतात आपल्याला माहिती आहे की कोणताही अल्कली मेटल्स प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असते, म्हणजे त्यांच्यावर प्लस वन चार्ज असतो आणि कार्बोनेटवर मायनस टू चार्ज असते। त्याच्यामुळे कोणत्याही अल्कली मेटलचा जो फॉर्म्युला आहे, है की नाही, तर M2CO3 असा फॉर्म्युला तयार होईल मेटल कार्बोनेट। त्याचं कारण आहे की हे M म्हणजेच काय राहणार आहे, आपला कोणताही अल्कली मेटल्स, M मीन्स लिथियम राईट, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम किंवा सीझियम, M मीन्स कोणताही राहू शकते, है की नाही। त्यामुळं आपल्याला सर्वात पहिल्यांदा तर लक्षात आलं पाहिजे की हे मोनोपॉझिटिव्ह असतात आणि CO3 डायनिगेटिव्ह असतात, म्हणजे दोन अल्कली मेटल्स कार्बोनेट ग्रुप सोबत अटॅच होत असतात।
त्याच्यामुळे आपण यांचे फॉर्म्युले इकडे ड्रॉ करू, बघा लक्षात ठेवायचं आहे. जर मी फॉर्म्युले ड्रॉ केले तर सर्वात पहिला जो कार्बोनेट राहणार आहे तो आहे लिथियम कार्बोनेट, त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट, त्याच्यानंतर पोटॅशियम कार्बोनेट, त्याच्यानंतर रुबिडियम कार्बोनेट आणि त्याच्यानंतर सीझियम कार्बोनेट. फर्स्ट ग्रुपचे कार्बोनेट्स आहेत, बरोबर आहे का? तर हे जे कार्बोनेट्स आहेत तर यांच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा एस ब्लॉक एलिमेंट शिकतो तर हा जो लिथियम कार्बोनेट्स असेल हा यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरपेक्षा काही ना काही डिफरंट प्रॉपर्टी दाखवणारच आहे. तसंही आपल्याला माहिती आहे की लिथियम शोज ॲबनॉर्मल प्रॉपर्टी फ्रॉम देअर रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर्स, आहे की नाही? त्यामुळं आपण जर या एलिमेंटची थर्मल स्टॅबिलिटी पाहिली, म्हणजे थर्मली डिकम्पोजिशन आपण जर यांचं स्टडी केलं, आहे ना, तर एक्सेप्ट, बघा लक्षात ठेवायचं आहे, एक्सेप्ट लिथियम कार्बोनेट, हा जो लिथियम कार्बोनेट आहे हा लिथियम कार्बोनेट, एक्सेप्ट लिथियम कार्बोनेट ऑल अल्कली कार्बोनेट डू नॉट डिकम्पोज इवन ॲट द हाय टेम्परेचर. तुम्ही जर खूप जास्त टेम्परेचर सुद्धा दिलं, बघा लक्षात ठेवायचं, ऍट हाय टेम्परेचर, खूप जास्त टेम्परेचर जरी आपण याला दिलं तरी हे डिकम्पोज होत नाही, दे डू नॉट डिकम्पोज, दे डू नॉट डिकम्पोज, आहे की नाही? फक्त एक्सेप्शन कोण आहे त्यातला? लिथियम कार्बोनेट. हा लिथियम कार्बोनेट आपण जर हीट केला तर तो इझिली डिकम्पोज होईल. आता सर्वात पहिल्यांदा तर असं लक्षात ठेवायचं आहे की यांची डिकम्पोजन हे जे खूप स्टेबल का आहे, थर्मली स्टेबल का आहे, हे खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ॲज यू मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, जसंही आपण टॉप टू बॉटम येत असतो, आपल्याला माहिती आहे की टॉप टू बॉटम आलं तर काय होत असते, ॲटमिक साईज इन्क्रीज, ॲटमची साईज वाढते, है ना, आयनची साईज सुद्धा वाढत असते. तसंच आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते. काय होत असते? आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. आता सर्वात इझिली हा सीझियम आपले इलेक्ट्रॉन देईल आणि त्याच्यामुळे यांचा आयोनिक कॅरेक्टर सर्वात जास्त असेल. कोणाचा? सीझियम कार्बोनेट मोर आयोनिक राहील आणि आयोनिक बॉन्ड हा खूप स्ट्रॉंग असतो. काय असतो? खूप स्ट्रॉंग बॉन्ड असतो आयोनिक बॉन्ड, आणि म्हणून त्याला तोडण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागेल, बरोबर आहे? हे जे लिथियम सीझियम कार्बोनेट आहे यांच्यामध्ये स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड असते, कारण खाली खाली येत असताना मेटलिक कॅरेक्टर वाढते आणि यांचं जे आयोनिक नेचर आहे त्या आयोनिक नेचर वाढत असते. सीझियम इझिली इलेक्ट्रॉन देईल कारण त्याची लो आयोनायझेशन एन्थाल्पी आहे आणि त्यामुळं हे इझिली कॅटायन्स आणि अनायन स्पेसिस तयार होऊन आयोनिक कंपाऊंड बनतील कार्बोनेट्स, आणि त्याच्यामुळं आयोनिक कॅरेक्टर खाली वाढत असल्यामुळं आयोनिक बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो आणि स्ट्रॉंग बॉन्ड तोडण्यासाठी खूप जास्त हीट लागते आणि म्हणून थर्मली सर्वात जास्त स्टेबल कोण राहणार आहे? सीझियम कार्बोनेट हा सर्वात जास्त थर्मली स्टेबल राहील, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून एक्सेप्ट लिथियम कार्बोनेट, लिथियम कार्बोनेट सोडला तर ऑल अल्कली कार्बोनेट्स डू नॉट डिकम्पोज इवन ॲट द हाय टेम्परेचर, आहे की नाही? तर हा लिथियम कार्बोनेट जर सोडला तर ऑल अल्कली सॉरी ऑल अल्कली मेटल्स अल्कली कार्बोनेट ऑल अल्कली कार्बोनेट्स बाकीचे जेवढेही काही अल्कली कार्बोनेट्स असतात आहे की नाही दे डू नॉट डिकम्पोज दे डू नॉट डिकम्पोज डिकम्पोज है ना ऑन इवन ऍट हाय टेम्परेचर डिकम्पोज इवन ऍट हाय टेम्परेचर म्हणजे खूप जास्त टेम्परेचर जरी दिलं तर यांना हे डिकम्पोज होणार नाही, बरोबर आहे? तर आपण एक्सेप्शनल केस कोणता आहे? लिथियम कार्बोनेट हा इझिली डिकम्पोज होईल कारण यांच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर कमी आहे आणि आयोनिक कॅरेक्टर कमी असल्यामुळं तो बॉन्ड वीकर असेल आणि म्हणून त्याला तोडण्यासाठी कमी एनर्जी लागेल. त्याच्यामुळं लिथियम कार्बोनेटचं आपण डिकम्पोजिशन पाहून घेऊ. लिथियम कार्बोनेट इज लेस स्टेबल, म्हणजेच तुम्हाला जर सांगायचं असेल की हा लिथियम कार्बोनेट लेस स्टेबल आहे थर्मली म्हणून तो इझिली ब्रेक होईल,
है ना। आणि सर्वात जास्त मोस्ट स्टेबल कोण आहे यातला, सीजियम कार्बोनेट्स इज द मोस्ट स्टेबल, हा ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन असेल। सीजियम कार्बोनेट इज द मोस्ट स्टेबल कार्बोनेट, हा सर्वात जास्त स्टेबल कार्बोनेट आहे। म्हणजे पहिला क्वेश्चन तुमचा ऑब्जेक्टिव्हचा असे असेल की विच ऑफ द फॉलोइंग कार्बोनेट इज थर्मली लेस स्टेबल, तर तुम्ही त्याचा आन्सर कोणता देसाल, लिथियम कार्बोनेट। आणि विच ऑफ द कार्बोनेट इज थर्मली मोस्ट स्टेबल कार्बोनेट, आपल्याला जर थर्मली मोस्ट स्टेबल कार्बोनेट विचारला असता तर सीजियम कार्बोनेट इज द मोस्ट स्टेबल कार्बोनेट, बिकॉज फ्रॉम टॉप टू बॉटम आयोनिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजेस, आयोनिक कॅरेक्टर काय होत असते, इन्क्रीज होत असते। क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते। आता याची जर थर्मल स्टेबिलिटीचा विचार केला तर हा थर्मली लेस स्टेबल आहे, त्याच्यामुळे लिथियम कार्बोनेट हा काय होईल, रेडिली डिकम्पोज टू फॉर्म ऑक्साइड्स। हे लिथियम कार्बोनेट जो असतो है की नाही, हा हीट केला लेस स्टेबल असल्यामुळे तो इझिली डिकम्पोज होईल, आणि कशात कन्वर्ट होईल, Li2O लिथियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड। जर लिथियम कार्बोनेट जर इझिली ब्रेक होत असेल तर लिथियमचं डायगोनल रिलेशनशिप कोणासोबत आहे, लिथियम सोडियम पोटॅशियम हे फर्स्ट ग्रुपचे झाले। सेकंड ग्रुपमध्ये कोणते असतात, बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम हे वाले। तर तुम्हाला माहिती आहे लिथियम आणि मॅग्नेशियम याचं काय, सेम रिलेशनशिप आहे की नाही, दे शोज सिमिलर प्रॉपर्टीज, दे आर डायगोनली रिलेटेड टू इच अदर। ज्या अर्थी लिथियमचा कार्बोनेट हीट केल्यानंतर लिथियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड देत असेल, त्या अर्थी अल्कली मेटलचा कार्बोनेट जरी घेतला तुम्ही आणि याला हीट केलं तर हे डिकम्पोज होईल आणि हे सुद्धा मॅग्नेशियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड देईल। समजलं सर्वांना मी काय सांगितलं आहे ते। तर अशा प्रकारे तुम्ही यांचं सेम रिएक्शन असते हे सांगू शकता। सध्या तर आपण अल्कली मेटल समजून घेऊन राहिलो, त्याच्यामुळे आपण अल्कली मेटल्सवरच फोकस करू, अल्कली मेटलचे कार्बोनेट्स आहे की नाही, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं। त्याच्यामुळे जर मी थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर लिहितो म्हटलं, तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं की थर्मल स्टॅबिलिटी यांची जर थर्मल स्टॅबिलिटी विचारली असती तर थर्मली सर्वात जास्त स्टेबल कोण आहे, सीझियम कार्बोनेट। कारण काय, यांच्यामध्ये स्ट्रॉंग आयोनिक बॉन्ड आहे, मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, the strength of bond goes on increases, ionic character goes on increases, त्याच्यामुळे हे जे कार्बोनेट्स आहेत सीझियम कार्बोनेट हे थर्मली मोस्ट स्टेबल आहे। त्याच्यामुळे सर्वात लीस्ट स्टेबल कोण आहे, लिथियम कार्बोनेट हा सर्वात लीस्ट स्टेबल आहे ना, थर्मली सर्वात कमी स्टेबल असणार आहे लिथियम कार्बोनेट, त्याच्यापेक्षा थोडा जास्त थर्मली स्टेबल कोण राहणार आहे, सोडियम कार्बोनेट। त्यापेक्षा मोर स्टेबल कोणता राहणार आहे, पोटॅशियम कार्बोनेट। त्यापेक्षा मोर स्टेबल कोणता राहणार आहे, रुबिडियम कार्बोनेट। आणि फायनली सर्वात जास्त स्टेबल कोणता राहणार आहे, सीझियम कार्बोनेट। तर दिस इज द थर्मल स्टेबिलिटी ऑर्डर। आता ऍक्च्युली कार्बोनेटची ऑर्डर टॉप टू बॉटम इन्क्रीज होऊन राहील कोणासाठी, अल्कली मेटलसाठी। पण हेच जर आपण अल्कली अर्थ मेटल्समध्ये जर स्टडी केलं, अल्कली अर्थ मेटल्स मध्ये स्टडी केलं तर ही ऑर्डर अशा प्रकारे येणार नाही। समजलं लक्षात आलं का, म्हणून हेच त्याच्यावरूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जात असते। त्याच्यामुळं थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर लक्षात आली सर्वांना। त्याच्यानंतर सोलिबिलिटी ऑर्डर बघा, सोलिबिलिटी ऑर्डर महत्वाचं आहे की सोलिबिलिटी ऑर्डरवरच क्वेश्चन विचारले जाईल तुम्हाला। तर आता हे सोलिबिलिटी ऑर्डर मध्ये नेमकं याच्यामध्ये सोलिबिलिटी आपण कशी चेक करणार आहोत, कोणत्याही कंपाऊंडची, बघा लक्षात ठेवायचं आहे एखादा कंपाऊंड हा सोल्युबल आहे का नाही, आहे ना, त्याची सोलिबिलिटी चेक करायची असेल। काय करायची असेल, सोलिबिलिटी जर चेक करायची असेल तर आपण सोलिबिलिटी कशी चेक करत असतो, लाईक डिझॉल्व लाईक। म्हणजे पोलर कंपाऊंड असेल तर तो पोलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होईल, आहे ना। जसं सोलिबिलिटी आपण वॉटरमध्ये चेक करत असतो आणि वॉटर हे पोलर आहे, पोलर आहे म्हणजे एच पॉझिटिव्ह आणि ओ एच निगेटिव्ह असं आपण म्हणतो पोलर। तसंच वॉटर हे पोलर असेल तर त्याच्यामध्ये पोलर कंपाऊंड डिझॉल्व होईल। तर आपल्याला माहिती आहे टॉप टू बॉटम आयोनिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, म्हणजे पोलॅरिटी इन्क्रीजेस होईल। त्याच्यामुळं हे जे अल्कली मेटलचे कार्बोनेट्स आहेत, अल्कली कार्बोनेट्स आहेत, है ना,
तर अल्कली मेटलचे जे कार्बोनेट्स आहेत हे वॉटरमध्ये सोल्युबल होती आहे की नाही, पण सोल्युबिलिटी ऑर्डर सर्वात जास्त सोल्युबल कोण असेल, सीझियम कार्बोनेट, कारण तो मोर आयोनिक असेल आहे की नाही, त्याच्यामुळे सीझियम कार्बोनेट हा मोस्ट सोल्युबल असेल, काय असेल, मोस्ट सोल्युबल कार्बोनेट असेल आहे की नाही, कारण हा मोस्ट पोलर आहे किंवा मोस्ट आयोनिक आहे, जसंही आयोनिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असते सोल्युबिलिटी इन्क्रीज होत असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यामुळं सोल्युबिलिटी ऑर्डर जर तुम्हाला विचारल्या गेली तर सर्वात जास्त सोल्युबल कोणता राहणार आहे, सीझियम कार्बोनेट आहे की नाही. त्याच्यामुळं लिथियम कार्बोनेट हा लिस्ट सोल्युबल राहणार आहे, सर्वात कमी सोल्युबल लिथियम कार्बोनेट, त्याच्यापेक्षा जास्त सोल्युबल सोडियम कार्बोनेट, मोर आयोनिक कॅरेक्टर, मोर रेडिली सोल्युबल टू द वॉटर. त्याच्यानंतर पोटॅशियम कार्बोनेट, त्याच्यानंतर रुबिडियम कार्बोनेट आणि फायनली सीझियम कार्बोनेट, अशी यांची सोल्युबिलिटी ऑर्डर असेल आणि मोस्ट सोल्युबल कार्बोनेट राहणार आहे सीझियम कार्बोनेट. क्लिअर झालं, यांच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. आता सोल्युबिलिटी तुम्हाला माहिती आहे की साईज ऑफ कॅटायन्स इन्क्रीजेस है ना, लॅटिस एनर्जी डिक्रीजेस, लॅटिस एनर्जी काय होत असते, डिक्रीज होईल, आणि लॅटिस एनर्जी जर डिक्रीज झाली है ना, साईज आणि लॅटिस कॅटायनच्या साईज आणि लॅटिस एनर्जीचे इन्व्हर्सली रिलेशनशिप असते. समजलं लक्षात आलं का, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं, सोल्युबिलिटी ऑर्डर हे तुमच्या लक्षात आले मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या. तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये जेव्हा ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन असेल तर चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या तुम्हाला, की यांच्यामध्ये थर्मल स्टॅबिलिटी आणि सोल्युबिलिटीवर. तर तुम्हाला थर्मल स्टॅबिलिटीसाठी आहे की नाही, थर्मल स्टॅबिलिटीवर ह्या टाईपचा क्वेश्चन विचार आहे ना, थर्मल स्टॅबिलिटीवर अल्कली मेटलसाठी, कोणत्या मेटलसाठी, अल्कली मेटलसाठी थर्मल स्टॅबिलिटीवर जर क्वेश्चन विचारला तर थर्मली लिस्ट स्टेबल, लिस्ट स्टेबल म्हणजे कमी स्टेबल कोण असेल, अनस्टेबल कोण असेल, तर तो कोणता आहे, लिथियम कार्बोनेट, मोर कोव्हॅलेंट कॅरेक्टर असते यांच्यामध्ये है ना. त्याच्यानंतर मोस्ट स्टेबल कोण राहणार आहे, म्हणजे थर्मली डिकम्पोजच होणार नाही हीट केल्यानंतर, तर तो आहे सीझियम कार्बोनेट, ठीक आहे. त्याच्यानंतर यांची थर्मल स्टेबिलिटी नंतर सोल्युबिलिटी सुद्धा विचारू शकतात आपल्याला, सोल्युबिलिटी ऑर्डर इन ऍक्विअस मीडियम, म्हणजे वॉटरमध्ये यांची सोल्युबिलिटी जर चेक करायला सांगितली तर सीझियम कार्बोनेट मोस्ट सोल्युबल राहणार आहे, सीझियम कार्बोनेट. त्याच्यानंतर रुबिडियम कार्बोनेट, त्याच्यानंतर पोटॅशियम कार्बोनेट, त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट, आणि सर्वात कमी सोल्युबल कोणता राहणार आहे, लिथियम कार्बोनेट. क्लिअर झालं, तर हे सोल्युबिलिटीचे ऑर्डर राहणार आहे ना. त्याच्यानंतर थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डरही याच्यावरच लिहिणार आपण, थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर जर विचारली तर थर्मली सर्वात जास्त स्टेबल कोणता राहणार आहे, सीझियम कार्बोनेट. सोल्युबिलिटी ऑर्डर आणि थर्मल स्टॅबिलिटी सेमच राहणार आहे, सीझियम कार्बोनेट हा थर्मली मोस्ट स्टेबल राहील, मोस्ट आयोनिक असल्यामुळं मोस्ट स्ट्रॉंगर बॉन्ड असेल है ना. त्याच्यानंतर रुबिडियम कार्बोनेट, त्याच्यानंतर पोटॅशियम कार्बोनेट, त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट आणि फायनली लिथियम कार्बोनेट. तुम्हाला मेल्टिंग पॉइंटची ऑर्डर जर विचारली ज्या अर्थी ते थर्मल स्टेबल आहेत याचा अर्थ सर्वात जास्त मेल्टिंग पॉइंट कोणाचा राहणार आहे, यांचाच राहणार आहे की नाही, सेम ऑर्डर राहणार आहे मेल्टिंग पॉइंटची सुद्धा. अशा प्रकारे क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. हे तर झाले कार्बोनेट्स, अल्कली मेटलचे कार्बोनेट्स. आता आपण बाय कार्बोनेट्स वर पाहू, अल्कली मेटलचे कोणते पाहणार आहोत, बाय कार्बोनेट्स. नेक्स्ट काय पाहणार आहोत, बाय कार्बोनेट. आता अल्कली मेटलचे जे बाय कार्बोनेट्स आहेत है ना, तर आता आतापर्यंत आपण अल्कली मेटलचे कार्बोनेट समजून घेतले, तर याच प्रकारे आपण आता अल्कली मेटलचे बाय कार्बोनेट समजून घेऊ. तर हे जे मेटल बाय कार्बोनेट्स आहेत, अल्कली मेटल्स बाय कार्बोनेट, अल्कली मेटलचे बाय कार्बोनेट्स, तर या बाय कार्बोनेट्सचा पहिले फॉर्म्युला काढता आला पाहिजे आपल्याला है ना. एका मेटलच्या जागी जर हायड्रोजन सांगणार आहोत आपण, ऍक्च्युली आपला जो कार्बोनेट असतो तो सी डबल बॉन्ड ओ, ओ निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह असं राहणार आहे.
एका जागी जर मेटल आला सोडियम वगैरे आणि एका जागी जर हायड्रोजन आला तर याला आपण बायकार्बोनेट म्हणणार आहोत, बेकिंग सोडा आहे की नाही. त्याच्यामुळं अल्कली मेटल कार्बोनेट्स जे आहेत ते काढणार आहोत. तर अल्कली मेटल कार्बोनेटचा फॉर्म्युला तुमचा जनरल मध्ये असा राहणार आहे, MeH CO3 असा जनरल फॉर्म्युला राहील. एका मेटलच्या आयटमच्या ऐवजी एच येऊन जाईल. तर आता मी अल्कली मेटल कार्बोनेट काढतो फर्स्ट ग्रुपच्या मेटलचे, तर फर्स्ट ग्रुप मेटलचे अल्कली मेटल बायकार्बोनेट लिथियम हायड्रोजन म्हणजे लिथियम बायकार्बोनेट, त्याच्यानंतर सोडियम बायकार्बोनेट, त्याच्यानंतर पोटॅशियम बायकार्बोनेट, त्याच्यानंतर रुबिडियम बायकार्बोनेट आणि फायनली सीझियम बायकार्बोनेट. बघा लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे. आता हे जे मेटल बायकार्बोनेट असतात त्यापैकी मी तुम्हाला सांगितलंय की जो पहिला मेंबर आहे त्याचं काही ना काही गडबड राहणारच आहे की नाही. तर हा जो लिथियम बायकार्बोनेट, ऑल मेटल कार्बोनेट एक्झिस्ट बट लिथियम बायकार्बोनेट डू नॉट एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट बट इट इज एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. हे लिक्विड स्टेट मध्ये राहील पण हा सॉलिड फॉर्म मध्ये नाही राहणार कोण, लिथियम बायकार्बोनेट. आणि म्हणून एक्सेप्ट लिथियम बायकार्बोनेट ऑल अदर कार्बोनेट आर एक्झिस्ट, बाकीचे सर्व कार्बोनेट एक्झिस्ट असतात, फक्त याच्यातला लिथियम बायकार्बोनेट हा तयारच होत नाही सॉलिड स्टेट मध्ये, इट इज एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. ओके, आता यांचंही डिकम हीट केलं आपण, आता यांना जसं आपण मेटल कार्बोनेटला हीट केलं होतं, आपण कोणताही मेटल कार्बोनेट जर घेतला असता आहे की नाही, सॉरी लिथियम कार्बोनेटला आपण हीट केलं होतं, तर हीट केल्यानंतर त्याच्यापासून लिथियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत होता. आता हे जे कार्बोनेट्स आहेत सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट, रुबिडियम, सीझियम बायकार्बोनेट, तर यांना जर आपण हीट केलं तर हे थर्मली हीट केल्यानंतर ब्रेक होतील आणि ब्रेक झाल्यानंतर यांच्यापासून मेटल कार्बोनेट, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर तयार होईल. आणि म्हणून ऑल अल्कली मेटल बायकार्बोनेट यांना जर आपण काय केलं, ऑन हीटिंग, याला जर आपण हीटिंग केलं तर इट डिकम्पोज, हे काय होते, डिकम्पोज इंटू कार्बन डाय मेटल कार्बोनेट. कशातनी डिकम्पोज होतील, मेटल कार्बोनेट तयार होईल याच्यापासून, मेटल कार्बोनेट, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. क्लिअर आहे. त्याच्यामुळे जर आपण एक एक्झाम्पल घेतलं तर हे जर मेटल बायकार्बोनेट घेतला आणि यांना जर हीट केलं, तर यांना हीट केल्यानंतर यांच्यापासून मेटल कार्बोनेट तयार होतील, कार्बन डायऑक्साइड तयार होईल प्लस वॉटर तयार. आता हे मेटल बायकार्बोनेट वॉटरमध्ये रेडिली सोल्युबल असतील आहे की नाही, काय असतील, रेडिली सोल्युबल असतात, तर मेटल कार्बोनेट हे इनसोल्युबल असतात, लक्षात ठेवायचं आहे ना. म्हणजेच सोल्युबिलिटी त्याची डाऊन द, आपल्याला माहिती आहे डाऊन द ग्रुप इन्क्रीजेस होत असते आहे ना, अशा प्रकारे इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ यांची सोल्युबिलिटी ऑर्डर आपण चेक करू है ना. तर सोल्युबिलिटी ऑर्डर ही सेमच आहे यांची, सोल्युबिलिटी ऑर्डर. तर सोल्युबिलिटी ऑर्डर मध्ये सोडियम बायकार्बोनेट हा जो आहे हा लिस्ट सोल्युबल राहील, जसं जसं डाऊन द ग्रुप इन सोल्युबिलिटी काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. तर याच्यापेक्षा पोटॅशियम बायकार्बोनेट मोर सोल्युबल राहील, याच्यापेक्षा रुबिडियम बायकार्बोनेट मोर सोल्युबल राहील आणि सर्वात जास्त सोल्युबल सीझियम बाय कार्बोनेट राहील. तर अशा प्रकारे यांची सोल्युबिलिटी ऑर्डर राहणार आहे. आता यामध्ये जे कार्बोनेट आहे सोडियम बायकार्बोनेट, लक्ष ठेवा, तर हा सोडियम बायकार्बोनेट पॉलिमरिक फॉर्म मध्ये सापडतो. कोणत्या फॉर्म मध्ये असतो, पॉलिमरिक स्टेट मध्ये असतो, लक्ष ठेवा. इथे लक्षात ठेवायचं आहे सोडियम बायकार्बोनेट जो आपण असतो इट इज एक्झिस्ट इन पॉलिमरिक फॉर्म मध्ये असतो. पॉलि म्हणजे खूप सारे याचे मॉलिक्युल्स एकमेकांना जॉईंट असतात, पॉलिमरिक फॉर्म, हे पॉलिमरिक फॉर्म मध्ये सापडत असते.
त्याचं कारण आहे बिकॉज ऑफ इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि याच्यातला जो पोटॅशियम बाय कार्बोनेट असतो हा डायमेरिक फॉर्म मध्ये असतो. डाय म्हणजे दोन, डायमेरिक फॉर्म हा डायमेरिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट असते. आणि हे जे दोन्ही फॉर्म यांचे एक्झिस्ट आहे, पॉलिमरिक फॉर्म किंवा डायमेरिक फॉर्म, दिस इज ड्यू टू द इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग यांच्यामध्ये कोणत्या टाईपची बॉन्डिंग असते? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे सोडियम बायकार्बोनेट पॉलिमरिक फॉर्म मध्ये राहणार आहे आणि पोटॅशियम बायकार्बोनेट हा डायमेरिक फॉर्म मध्ये राहणार आहे. जसं मी यांचं जरा पॉलिमरिक फॉर्मचं स्ट्रक्चर दाखवतो म्हटलं तर हे अशा प्रकारे राहणार आहे. हा OH असाच आहे, हा सोडियम बायकार्बोनेट जो आहे इकडे सोडियम आयन्स आपण दाखवणार नाही असं दाखवेल, आहे की नाही? तर असाच इथेही दुसरा राहणार आहे ओ निगेटिव्ह याने पॉझिटिव्ह वाला कार्बोनेट, सोडियम बाय कार्बोनेट, आहे की नाही? असाच याचा तिसरा मॉलिक्युल राहणार आहे सोडियम बाय कार्बोनेट. ऑक्सिजन दाखवतो मी इथे, याने पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सी डबल बॉन्ड ओ ओ एच. आता एका मॉलिक्युलचा जो हायड्रोजन आहे तो पॉझिटिव्ह असेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनुसार आणि हा ऑक्सिजन निगेटिव्ह. आणि यांच्यामध्ये जे बॉन्डिंग तयार होईल, हा जो हायड्रोजन पॉझिटिव्ह आहे आणि हा ऑक्सिजन निगेटिव्ह, अशा प्रकारे हे मॉलिक्युल एकमेकांसोबत काय करतील? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतील. यालाच आपण म्हणत असतो इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर हे जे इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे मॉलिक्युल एकमेकांमध्ये जॉईंट असतील आणि त्याच्यामुळे हे सोडियम बायकार्बोनेट पॉलिमरिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट असते. वेअर एज जो तुमचा पोटॅशियम बायकार्बोनेट आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, हा जो तुमचा पोटॅशियम बायकार्बोनेट आहे, है ना, ओ निगेटिव्ह वाला, तर हा पोटॅशियम बायकार्बोनेट तुम्ही इकडून घेतला तरी चालते, याला असा के पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह डबल बॉन्ड. तर अशाच प्रकारे इथून एच ओ सी डबल बॉन्ड ओ ओ निगेटिव्ह के पॉझिटिव्ह आणि डबल बॉन्ड. हे जे पोटॅशियम बायकार्बोनेट आहे यांच्यामध्ये असे दोन हायड्रोजन चे मॉलिक्युल इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करतात आणि त्याच्यामुळे हे डायमेरिक फॉर्म मध्ये असते पोटॅशियम बायकार्बोनेट आणि पोटॅशियम सोडियम कार्बोनेट हा पॉलिमरिक फॉर्म मध्ये असते. ते हे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुन्हा थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर जर विचारली तर डाऊन द ग्रुप थर्मल स्टॅबिलिटी गोज ऑन इन्क्रीजेस. म्हणजे तुम्हाला मेनली याच्यावर दोन क्वेश्चन लक्षात ठेवायचे आहे की यांची थर्मल स्टॅबिलिटी, थर्मल स्टॅबिलिटीवर जर क्वेश्चन विचारला गेला तर तुम्ही सर्वात जास्त थर्मली स्टेबल कोणता राहणार आहे? जसा सीझियम कार्बोनेट होता तसा सीझियम बायकार्बोनेट. सीझियम बायकार्बोनेट हा थर्मली मोस्ट स्टेबल राहील, त्याच्यानंतर रुबिडियम बायकार्बोनेट, त्याच्यानंतर पोटॅशियम बायकार्बोनेट आणि थर्मली सर्वात कमी स्टेबल कोणता राहणार आहे? सोडियम बायकार्बोनेट. व्हेअरएज लिथियम बायकार्बोनेट डज नॉट एक्झिस्ट, इट इज एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट, त्याच्यामुळे याचं डिकम्पोजिशन थर्मली स्टेबिलिटीमध्ये आपण त्याला घेतलं नाही. त्याच्यानंतर सोलिबिलिटी बी सेम राहणार आहे. सोलिबिलिटी ऑर्डर जर विचारली तर सोलिबिलिटी ऑर्डरही डाऊन द ग्रुप सोलिबिलिटी इन्क्रीजेस. काय होणार आहे? इन्क्रीजेस. सेम सोलिबिलिटी ऑर्डर राहणार आहे. सीझियम बायकार्बोनेट मोर सोल्युबल राहील, रुबिडियम बायकार्बोनेट, त्याच्यानंतर पोटॅशियम बायकार्बोनेट आणि त्याच्यानंतर सोडियम बायकार्बोनेट. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? तर हे तर झालं अल्कली मेटलसाठी. पण अल्कली अर्थ मेटल जर असेल तर अल्कली अर्थ मेटल्समध्ये हे सोलिबिलिटी ऑर्डर चेंज होत असते. सोलिबिलिटी ऑर्डरवरच क्वेश्चन्स विचारते पण अल्कली अर्थ मेटलसाठी विचारते, बरोबर आहे? त्याच्यामुळं हेच कार्बोनेट आणि बायकार्बोनेट आता तुम्ही कोणासाठी स्टडी करसाल? अल्कली अर्थ मेटलसाठी. बघा लक्षात, बघा आता आपण अल्कली अर्थ मेटलचे कार्बोनेट समजून घेणार आहोत. याआधी आपण अल्कली मेटलचे कार्बोनेट म्हणजे ग्रुप फर्स्टचे कार्बोनेट पाहिले, आता ग्रुप सेकंडचे कार्बोनेट समजून घेऊ. आता सेकंड ग्रुपमध्ये मेटल हा डायव्हॅलंट असतो म्हणजे डाय पॉझिटिव्ह असतो आणि आपले कार्बोनेट डाय निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे यांचा फॉर्म्युला काय राहणार आहे? एम सी ओ थ्री असे हे मेटल कार्बोनेट असते. तर इथे मी मेटल कार्बोनेट घेतो, बेरियम कार्बोनेट, त्याच्यानंतर मॅग्नेशियम कार्बोनेट, त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम कार्बोनेट,
त्याच्यानंतर बेरियम कार्बोनेट, हे कार्बोनेट असते. आता बेसिकली हे जे कार्बोनेट आहे हे थर्मली अनस्टेबल आहेत. जसं लिथियम कार्बोनेट होता ना पहिला मेंबर, तसे हे थर्मली अनस्टेबल आहेत, हे थर्मली स्टेबल नाही आहे. तर सेकंड ग्रुप म्हणजे अल्कली ऑफ मेटलचे जे कार्बोनेट असतात हे थर्मली अनस्टेबल असतात आणि ते रेडिली डिकम्पोज, हे हिटिंग केल्यानंतर डिकम्पोज होतात. पण अल्कली मेटलचे कार्बोनेट हीट केल्यानंतर डिकम्पोज होत नाही, लक्ष ठेवा. फक्त लिथियम कार्बोनेट सोडून, ठीक आहे. त्याच्यामुळं याचं जर आपण थर्मल डिकम्पोजिशन पाहलं, थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे याला जर थर्मली हीट केलं आपण, तर याचं थर्मल डिकम्पोजिशन जर केलं तर याचा जो मेटल कार्बोनेट आहे जनरलमध्ये लिहिला मी, यांना जर हीट केलं तर यांचं मेटल ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होत जाईल. फॉर एक्झाम्पल जसं बेरियम कार्बोनेट घेतला तुम्ही आणि याला जर हीट केलं तर यांच्यापासून बेरियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारे. सिमिलरली तुम्ही जर मॅग्नेशियम कार्बोनेट घेतला आणि याला जर हीट केलं तर यांचं मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड है ना. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट याला जर आपण हीट केलं तर यांच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर आपण जर स्ट्रॉन्टियम कार्बोनेटला हीट केलं तर स्ट्रॉन्टियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. आणि फायनली बेरियम ऑक्साईडला कार्बोनेटला हीट केलं तर बेरियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड या प्रकारे तयार. क्लिअर आहे. पण तुम्ही जेव्हा अल्कली मेटल स्टडी केलं होतं तर त्यामध्ये हे फक्त प्रॉपर्टी, फक्त आणि फक्त ही प्रॉपर्टी, थर्मल डिकम्पोजिशन वाली जी प्रॉपर्टी होती ती कोण दाखवत होता, लिथियम कार्बोनेटच थर्मली डिकम्पोज होत होता आणि यांच्यासारखाच मेटल ऑक्साईड तयार करत होता आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करत होता. बरोबर आहे. अशा प्रकारे बाकीचे मेटल कार्बोनेट अल्कली मेटलची ही प्रॉपर्टी दाखवत नव्हते, थर्मली ते स्टेबल होते, हा वाला थर्मली अनस्टेबल राहील. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आता बघा, हे तर झालं आपण यांचं थर्मल डिकम्पोजिशन सांगितलं है ना. त्याच्यामुळे आपण जर यांच्यावर फोकस केलं तर थर्मली स्टेबिलिटीवर आणि सोलिबिलिटी ऑर्डरवर जर यांची फोकस केलं तर यांच्यामध्ये थर्मल स्टेबिलिटी इन्क्रीजेस फ्रॉम थर्मल स्टेबिलिटी बेरियम पासून तर बेरियम कार्बोनेट पर्यंत थर्मल स्टेबिलिटीची ऑर्डर सेम राहील. थर्मल स्टेबिलिटीची ऑर्डर सेम राहील म्हणजे थर्मली सर्वात जास्त स्टेबल कोणता राहणार आहे, बेरियम कार्बोनेट. कोणता राहणार आहे, बेरियम कार्बोनेट मोस्ट थर्मली स्टेबल राहील. देन स्ट्रॉन्टियम कार्बोनेट, देन कॅल्शियम कार्बोनेट, देन मॅग्नेशियम कार्बोनेट आणि देन बेरियम कार्बोनेट. जसं अल्कली मेटलची होती तशीच आहे, पण यांची सोलिबिलिटी ऑर्डर चेंज राहील. काय राहणार आहे, सोलिबिलिटी ऑर्डर चेंज राहील. तर सर्वात जास्त सोल्युबल कोणता असणार आहे, बेरियम कार्बोनेट. बघा लक्षात ठेवायचं आहे, बेरियम कार्बोनेट इज द मोस्ट सोल्युबल इन वॉटर. मोस्ट सोल्युबल हे सर्वात जास्त सोल्युबल असेल वॉटरमध्ये. बरोबर आहे. आणि नंतर त्याच्यानंतर मॅग्नेशियम कार्बोनेट, तर ही ऑर्डर तुमची रिव्हर्स होऊन जाते. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम कार्बोनेट आणि फायनली लिस्ट सोल्युबल, सर्वात कमी सोल्युबल कोण राहणार आहे, बेरियम कार्बोनेट. त्याच्यामुळं हायली सोल्युबल जर विचारला याच्यापैकी, हायली सोल्युबल, तर हायली सोल्युबल जर विचारला तर तुम्ही कोणता सांगाल, बेरियम कार्बोनेट. आणि लिस्ट सोल्युबल, इनसोल्युबल म्हणा, ऑलमोस्ट इनसोल्युबल, इनसोल्युबल ऑलमोस्ट इन्सोल्युबल कार्बोनेट जर विचारलं तो कोणता राहणार आहे, बेरियम कार्बोनेट, ऑलमोस्ट इन्सोल्युबल राहील. है ना. त्याचं कारण असं आहे की इथे हे ऑर्डर चेंज का झाली, तर कारण हे जे कॅटायन्स असतात, बेरियम कॅटायन्स आणि कार्बोनेट कॅटायन्स, हे नियरली सेम साईज असतात. आणि सेम साईज कॅटायन्स आणि सेम साईज एनायन जर असतील तर दे हॅव मोर कॉम्पॅक्ट अरेंजमेंट, यांची कॉम्पॅक्ट अरेंजमेंट जास्त असेल. बरोबर आहे. आणि दॅट्स वाय देअर सोल्युबिलिटी, देअर आयोनिक नेचर ऑल्सो इन्क्रीज अँड देअर सोल्युबिलिटी इन्क्रीज, देअर फॉर देअर बेरियम
कार्बोनेट आर मोर सोल्युबल, हे कसे राहतील, मोर सोल्युबल असतील. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तुम्हाला, सोल्युबिलिटी ऑर्डर मध्ये जर विचारलं तर तेही आपल्याला आन्सर देता आलं पाहिजे, है ना. इथे सोल्युबिलिटी ऑर्डर एबनॉर्मल प्रॉपर्टी आहे आणि एबनॉर्मल प्रॉपर्टी असल्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन हमखास तयार होत असतो. मग तुम्हाला जर वाटलं असतं की याच्यामध्ये मोस्ट सोल्युबल कार्बोनेट जर विचारलं असतं तर तुम्ही लिहिलं असता बेरिलियम कार्बोनेट, है ना. आणि इकडे मी जर अल्कली मेटल्स लिहिले असते, Li2 लिथियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, है ना, पोटॅशियम कार्बोनेट, त्याच्यानंतर रुबिडियम कार्बोनेट आणि सीझियम कार्बोनेट, तर इकडे जर मी यांच्यावर क्वेश्चन्स विचारला असता मोस्ट सोल्युबल, है ना, तर मोस्ट सोल्युबल जर विचारला असता तर तुम्ही त्याचा आन्सर कोणतं लिहिलं असतं माहिती आहे का, यांच्यापैकी मोस्ट सोल्युबल कोणता राहिला असता, सीझियम कार्बोनेट. सीझियम कार्बोनेट मोस्ट सोल्युबल, त्यातला लोवेस्ट हा मोस्ट सोल्युबल असेल, काय असेल, मोस्ट सोल्युबल असेल, मोस्ट सोल्युबल असेल, आणि ही लिस्ट सोल्युबल असेल, सोल्युबल असेल. इथं उलट काम आहे की नाही, तर हा मोस्ट सोल्युबल असेल, हा मोस्ट सोल्युबल असेल आणि हा इनसोल्युबल म्हणजे लिस्ट सोल्युबल असेल. या दोन ऑर्डर मध्ये थोडं रिव्हर्स आहे, तर त्याच्यामुळं याच्यावर हमखास क्वेश्चन बनते, तर हे क्वेश्चन तुमच्या लक्षात आले पाहिजे. बाकी यांचे जे बायकार्बोनेट्स असतात तर दे डू नॉट फॉर्म बायकार्बोनेट्स, हे जे असतात तर हे बायकार्बोनेट तयार करत नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल मी यांची जी इन्फॉर्मेशन सांगितली ते. तर असंच तुम्हाला आता नायट्रेट आणि सल्फेटचंही आहे, है ना. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जेव्हा डायगोनल रिलेशनशिप सांगत असतो तर या डायगोनल रिलेशनशिपमध्ये लिथियम सर डायगोनल रिलेशनशिप मॅग्नेशियम सोबत सांगत असतो. जसा लिथियमचा कार्बोनेट बिहेवियर करते तसाच मॅग्नेशियमचाही कार्बोनेट बिहेवियर करते, म्हणजे बेसिकली हाई थर्मली अनस्टेबल असतो, हाई थर्मली अनस्टेबल असतो, बाकीचे नसतात, लक्षात ठेवायचं आहे. असं एक प्रॉपर्टी सांगितली होती आपण, जसं हे डिकम्पोज होऊन लिथियम ऑक्साईड बनवतो तसाच हे मॅग्नेशियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड बनवतो असं आपण सांगितलं होतं. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर अशाच प्रकारे तुम्हाला नायट्रेटचंही डिकम्पोजिशन सांगायचं आहे, समजलं. हे कार्बोनेट झाले, तुम्हाला जर नायट्रेटची ऑर्डर विचारली आणि सल्फेटची ऑर्डर विचारली, है ना, तर याही आपल्याला अशाच प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. तर आपण नायट्रेट समजून घेऊ, है ना, कोणते नायट्राइड आयटीई आणि नायट्राइड यांच्यामध्ये काय फरक आहे ते मी ऑलरेडी पहिलेही सांगितलं आहे. NO3 निगेटिव्ह, NO2 मोनो निगेटिव्ह आणि N3 निगेटिव्ह, नायट्राइड, हे नायट्रेट नायट्राइड नायट्राइड असं आहे, म्हणून कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आलं लक्षात. तर जेव्हा आपण नायट्रेटच्या विषयी मेटल नायट्रेट समजून घेऊ, मेटल नायट्रेट ATA म्हणजे NO3 निगेटिव्ह वाले कंपाऊंड, तर अल्कली मेटलचे जर नायट्रेट घेतले तुम्ही तर लिथियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, है ना, पोटॅशियम नायट्रेट, त्याच्यानंतर रुबिडियम नायट्रेट आणि सीझियम नायट्रेट, तर हे नायट्रेट रेडिली सोल्युबल होत असतात वॉटरमध्ये, सोल्युबल असतात ते, सोल्युबल इन वॉटर. अल्कली मेटल असो का अल्कली अर्थ मेटल असो, फक्त हे पहिला जो आहे नायट्रेट हा या मॅग्नेशियम नायट्रेट सोबत सारखी रिलेशनशिप दाखवतो. हे जो मॅग्नेशियम नायट्रेट असतो ना यांच्यासारखं, म्हणजे कसं, जसं आपण यांचे जर घेतले असते सेकंड ग्रुपचे तर हे झालं असतं बेरिलियम नायट्रेट, है ना, अशा प्रकारे. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम नायट्रेट,
आणि त्याच्यानंतर सीझियम नायट्रेट. तर ही नायट्रेट जर आपण इथं घेतली तर तुमच्या लक्षात आलं असेल तर हे जे नायट्रेट आहे हा वाला नायट्रेट या बाकीचे म्हटल्या मॅग्नेशियम नायट्रेट सारखीच प्रॉपर्टी दाखवतो, डायगोनली सिमिलर प्रॉपर्टी दाखवतो. म्हणजे याचं डिकम्पोजिशन स्वरूपात थर्मल डिकम्पोजिशन मध्ये हे सेम आहे, थर्मल डिकम्पोजिशन. आता होते काय तर याच्यामध्ये जेव्हा हे लिथियम नायट्रेट घेतो आपण, काय घेतो लिथियम नायट्रेट, आणि याला हीट केल्यानंतर यांच्यापासून काय तयार होत असते, लिथियम ऑक्साईड तयार होते, नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन गॅस रिलीज होत असते. पण ही बाकीची जी असतात हे असं नाही, यांचं जर डिकम्पोजिशन केलं आपण यांनी एनओ थ्रीचं थर्मली याला जर डिकम्पोज केला तर हे असं ऑक्साईड नाही बनवत, हे नायट्राईट बनवते. काय बनवते, नायट्राईट. म्हणजे हे जे असतात हे बाकीचे थर्मली नायट्राईट तयार करतात, म्हणजे एनओ टू वाले मेटल नायट्राईट असे करतात ते, है ना, हे ऑक्साईड नाही बनवतात. म्हणून हे बाकीच्या पेक्षा वेगळा आहे. कोण, लिथियम नायट्रेट. हा याच्यापेक्षा वेगळा याच्यासाठी आहे की हा लिथियम नायट्राईट तयार करतो आणि ऑक्सिजन रिलीज करतो, असा फरक आहे. पण हवाला जो आहे हा वाला नायट्रोजन डायऑक्साईड, आपण जर याला बॅलन्स करतो म्हटलं तर हे असं आहे, है ना, याला बॅलन्स करतो म्हटलं तर हे टॉइस, ठीक आहे. तर मेन आपलं होतं की हे ऑक्साईड बनवतो आणि हे नायट्राईड बनवतात बाकीचे. तसंच यांना जर हीट केलं तर कोणासारखं बिहेवियर करेल, हे सर्वच जण हीट केल्यानंतर कोणासारखं बिहेवियर करेल, यांच्यासारखं. मॅग्नेशियम तर स्पेशली त्याचा डायगोनल रिलेशनशिप आहे त्याचा, है की नाही. यालाही आपण जर हीट केलं तर हा जसा लिथियम नायट्राईट बिहेवियर करतो तसाच तो मॅग्नेशियम नायट्राईटही बिहेवियर करतो, कारण तो डायगोनली रिलेटेड आहे. त्याच्यामुळे त्याचेही काय तयार होणार आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होईल, येलो टू तयार होईल, प्लस ओ टू तयार होईल. म्हणजे आपलं डोकं चाललं पाहिजे की आपण हे लिहायला कसं पाहिजे, तर हे टॉईस केला पण हे टॉईस हे फोर अशा प्रकारे होऊन जाईल. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते, म्हणजे तुम्ही या मेटलच्या नायट्रेटली हीट केलं तर जसं लिथियमचा नायट्रेट बिहेवियर करतो तसाच यांनी मेटलचे नायट्रेट थर्मली सेम डिकम्पोज होते. पण या मेटलच्या नायट्रेटला तुम्ही जर हीट केलं, म्हणजे हे जे बाकीचे मेटल नायट्रेट असेल यांना जर तुम्ही थर्मली हीट केलं तर हे यांचे मेटल नायट्राईट तयार करतात. काय तयार करतात, मेटल नायट्राईट तयार करत असतात. समजलं लक्षात आलं, तर हा फरक आहे यांच्यामध्ये. तर त्याच्यामुळे यांच्यावर हा क्वेश्चन विचारून, बाकी सोल्युबिलिटी आणि थर्मल स्टेबिलिटीवर काही प्रॉब्लेम नाही. थर्मल स्टेबिलिटी गोज ऑन इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप अँड सोल्युबिलिटी गोज ऑन इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, त्यांच्यामध्ये काही ऑर्डरमध्ये चेंज नाही. इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे, यांचं थर्मल डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे पहिले लिथियम नायट्राईट आहे यांचा लिथियम ऑक्साईड प्लस नायट्रोजन डायऑक्साईड प्लस ऑक्सिजन गॅस तयार होते, आणि यांना थर्मली डिकम्पोज केल्यानंतर सोडियम नायट्राईट आणि ऑक्सिजन तयार होते, असा फरक आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्यानंतर सल्फेटचा विचार केला, कोणते नायट्रेट नंतर सल्फेट, मेटल सल्फेट कोणते घेणार आहोत आपण, सल्फेट्स म्हणजेच मेटल सल्फेट्स. सल्फेट्स, सल्फेट मीन्स कोणता आयन्स, SO4 डायनेगेटिव्ह आयन्स, याला आपण काय म्हणतो, सल्फेट आयन्स म्हणतो. आता यांच्यामध्ये जर अल्कली मेटलचे सल्फेट घेतले असते आपण तर काय राहिले असते सांगा, लिथियम सल्फेट, सोडियम सल्फेट, आहे ना, पोटॅशियम सल्फेट, त्याच्यानंतर रुबिडियम सल्फेट, त्याच्यानंतर सीझियम सल्फेट. आणि इकडे जर अल्कली अर्थ मेटलचे सल्फेट घेतले असते, अल्कली अर्थ मेटलचे सल्फेट घेतले असते तर हे कोणते राहिले असते सांगा, अल्कली अर्थ मेटलचे सल्फेट, जसं बेरियम, बेरिलियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यानंतर कॅल्शियम सल्फेट, त्याच्यानंतर रुबिडियम सल्फेट, आणि त्याच्यानंतर राहिलं असतं रुबिडियम नाही, स्ट्रॉन्टियम सल्फेट, आणि याच्यानंतर कोणता राहिला असता, बेरियम सल्फेट. आता लक्ष द्या तर यांच्या सोल्युबिलिटी ऑर्डर मध्ये फरक आहे. बघा सोल्युबिलिटी ऑर्डर, तुम्ही अल्कली अल्कली मेटलची जरा सल्फेटची सोल्युबिलिटी पाहिली तर डाऊन द ग्रुप इट इज इन्क्रीजेस. काय होणार आहे, इन्क्रीजेस. आणि इथे डाऊन द ग्रुप डिक्रीजेस, म्हणजे सेम ऍज द कार्बोनेट, कार्बोनेट सारखं आहे. समजलं लक्षात आलं, तर तुम्ही जर अल्कली मेटलची सोल्युबिलिटी जर विचारली सल्फेटची तर तुम्हाला सांगायचं आहे की लिथियम सल्फेट इज लीस्ट सोल्युबल,
त्याच्यापेक्षा मोस्ट सोल्युबल राहणार आहे सोडियम सल्फेट, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोस्ट सोल्युबल राहणार आहे पोटॅशियम सल्फेट, त्याच्यानंतर रुबिडियम सल्फेट, आणि त्याच्यात सर्वात जास्त सोल्युबल राहणार आहे सीझियम सल्फेट. बरोबर आहे. पण अल्कली अर्थ मेटल्स मध्ये ही ऑर्डर काय येणार आहे, रिव्हर्स होणार आहे. बघा लक्ष ठेवायचं आहे, सर्वात जास्त सोल्युबल राहणार आहे बेरियम सल्फेट, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम सल्फेट रिव्हर्स होईल, त्याच्यानंतर सोल्युबिलिटी ऑर्डर आपली रिव्हर्स होऊन जाईल. सॉरी, सोल्युबिलिटी ऑर्डर मध्ये सर्वात जास्त सोल्युबल कोणता राहणार आहे, बेरियम सल्फेट, त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यानंतर कॅल्शियम सल्फेट, आणि त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम सल्फेट, आणि सर्वात कमी सोल्युबल राहणार आहे बेरियम सल्फेट. है की नाही? म्हणजेच जस्ट लाईक दॅट ऑफ ऑर्डर ऑर्डर विथ कार्बोनेट. कोणासारखी? या मेटल कार्बोनेट जे असतात त्यांच्यासारखीच यांची ऑर्डर असते. त्याच्यामुळे हे एक्सेप्शनल केस आहे, ते हेही ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारते. बरोबर आहे. जरी आपल्या महाराष्ट्र बोर्ड एक्झाममध्ये हे बोर्डच्या जे बुक्स आहेत त्यांच्यामध्ये हे पॉईंट दिले नाही, पण नीट JEE मध्ये हे क्वेश्चन हमखास विचारतात, त्याच्यामुळे तुम्हाला यांचं प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? लक्षात आलं हे सल्फेट, नायट्राईट आणि नायट्रेट सॉरी आणि कार्बोनेट यांची मी थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आता थोडं व्यवस्थित प्रिपरेशन करा. मी उद्याला तुम्हाला एक टेस्ट प्रोव्हाइड करतो, ती टेस्ट तुम्ही सॉल्व करायची आहे. ठीक आहे.